मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद भरती हे सुरू झालेले आहे. या अंतर्गत विस्तार अधिकारी कृषी, यानंतर ग्रामसेवक, तसेच आगामी कृषी विभागाच्या परीक्षेकरता अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरता आहे. कृषी सेवक या पदांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहेत. मृदशास्त्रांची मूलतत्वे आणि कार्यपद्धती या विषयाबद्दल इथे माहिती जाणून घेऊया. अशा प्रकारचे सर्वच ॲग्रिकल्चरचे विषय आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत. जमिनीचे मूळस्थान वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर पेडॉलॉजी. क्लासिफिकेशन ऑफ सॉइल, ओरिजिन अँड इट्स आयडेंटिफिकेशन इज कॉल्ड एज पेडॉलॉजी. जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला इडॅफोलॉजी असं म्हणतात. जमिनीच्या किती सेंटीमीटर जाडीच्या वरच्या थराला माती असे म्हणतात? तर 10 ते 20 सेंटीमीटर. जमिनीतील कोणते सजीव जमीन भुसभुशीत करतात? तर गांडूळ. जमिनीच्या कणामध्ये सर्वसाधारणपणे किती टक्के हवा आणि पाणी असते? 25%. 45% सेंद्रिय, 45% खनिज पदार्थ आणि 5% सेंद्रिय पदार्थ. जमीन किती घटकांनी बनलेली आहे? 4. याच्यामध्ये हवा, पाणी, खनिज पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. जमिनीत कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर खनिज पदार्थ, 45%. पालापाचोळा पूर्ण कुजल्यानंतर तयार होणाऱ्या तपकिरी काळ्या रंगाच्या पदार्थाला काय म्हणतात? तर ह्युमस. ह्युमसयुक्त जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती ह्युमस नसलेल्या जमिनीपेक्षा कशी असते? तर जास्त असते. जमिनीची सच्छिद्रता पोरोसिटी ही मातीच्या कणाच्या कोणत्या घटकावर अवलंबून असते? मातीच्या कणाच्या आकारावर. जमिनीतील हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते? तर कार्बन डायऑक्साईड, CO2. जमिनीचा समूह किती असताना जमिनीतील सजीव विशेष क्रियाशील असतात? तर 6.5 ते 7.5, म्हणजे 6.8 ते 7.2 रेंजमध्ये. पृथ्वीच्या अंतर्भागातून वर येणाऱ्या लाव्हारसापासून तयार झालेला खडक कोणता? अग्निजन्य खडक, जो की महाराष्ट्रामध्ये 65 ते 60% आहे. चुनखडीचा खडक हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? जलजन्य खडक. लॅटराईट खडकापासून तयार झालेल्या जमीन कोणत्या रंगाच्या असतात? तांबड्या. त्यानंतर खालीलपैकी जलजन्य खडकांचे उदाहरण कोणते? चुनखडी खडक. काळ्या रंगाची जमीन कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे? तर बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून. उष्णतेमुळे लाईमस्टोनचे रूपांतर कोणत्या खडकात झालेले आहे? तर मार्बल. मूळ खडकांचे रूपांतर होताना खनिजात कोणताही बदल होत नाही, त्यांना कोणती खनिजे म्हणतात? प्राथमिक खनिजे. मृदा ही कोणत्या खनिजापासून बनलेली आहे? तर दुय्यम. चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत सुधारण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर केला जातो? आयर्न फायराइट. काळ्या जमिनीतील कोणत्या मृदा खनिजामुळे पाण्याचे शोषण अधिक होते? तर मोंट मोरिलो नाईट. जमिनीला लाल रंग कोणत्या मृदे खनिजामुळे येतो? केओली नाईट. याच्यामध्ये आयन्स या घटकाचं प्रमाण जास्त असते. निसर्गात आढळणाऱ्या एक जिनसी असेंद्रिय व निश्चित रासायनिक व स्पष्ट गुणधर्म असलेल्या भौतिक पदार्थास काय म्हणतात? खनिज. कोणत्या कारणामुळे खडकांचे लहान व मोठे तुकडे झाले तरी त्यांच्या अंतरंगात काहीच फरक पडत नाही? तर भौतिक. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे खडकांचे तुकडे होताना त्यांच्या अंतरंगात बदल होतो? तर रासायनिक क्रिया झाली तर त्याच्यामध्ये बदल होतो, परंतु भौतिक क्रिया झाली तर त्या खडकांच्या रंगामध्ये कोणताही बदल होत नाही आणि तयार झालेल्या जमिनी ह्या त्याच रंगाच्या तयार होतात. खनिजाच्या पाण्याबरोबर होणाऱ्या रासायनिक संयोगास काय म्हणतात? सजलन. जमिनीचा पूर्ण उभा छेद होण्यास 200 वर्ष लागणे हा मृदा निर्मिती प्रक्रियेतील कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? तर काळ. सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस काय म्हणतात? ह्युमिफिकेशन. फॉर्मेशन ऑफ ह्युमस इज कॉल्ड ॲज ह्युमिफिकेशन. जमिनीच्या वरच्या थरातून विविध घटक खालच्या थरात वाहून जाण्याच्या क्रियेला काय म्हणतात? इल्युव्हिएशन आणि दुसरं आहे इल्युव्हिएशन. तर हे लक्षात ठेवायचं आहे. जमिनीतील कोणत्या थरास इल्युमिनेट थर असं म्हटलं जाते? तर अ. जमिनीच्या वरच्या थरातील घटक जिथे येऊन साठतात त्याला कोणता थर म्हणतात? एल्युव्हियल.
ॲल्युव्हियल आणि इल्युव्हियल. तर वॉशिंग इन आणि वॉशिंग आउट हे दोन आहेत. जमिनीचे मुख्य किती स्तर आहेत? तीन, अ, ब आणि क. जमिनीच्या अ आणि ब स्तराला संयुक्तरित्या काय म्हणतात? सोलम. मृदा निर्मिती प्रक्रियेत तापमान किती अंश सेल्सिअसने वाढल्यास रासायनिक क्रियेचा वेग दुप्पट होतो? दहा. जमिनीच्या कोणत्या थरास गोल खडक असे म्हणतात? ड. जमिनीतील विविध कणांच्या मांडणीला काय म्हणतात? जमिनीची संरचना. मित्रांनो, कृषी विभागाचे ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेअंतर्गत 40% प्रश्न हे तांत्रिक विषयावर असतात आणि 40% प्रश्न कव्हर करण्याकरता हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरता अतिशय उपयुक्त आहे. बारीक वाळूच्या कणाचा आकार किती असतो? 0.02 ते 0.2. यानंतर चिकणमाती 0.002. पोयटा तर याचे प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत. वाळू, सँड, कोर सँड, सिल्ट आणि क्ले. तर कोर सँड जी आहे, कोर सँड जी आहे मित्रांनो, ती असते 2 ते 0.2 mm. सॉरी, सँड असते, कोर सँड जी असते ती 0.2 ते 0.02 एवढी असते कोर सँड. सिल्ट जी आहे मित्रांनो, सिल्ट जे असते ते 0.02 ते 0.002 mm. याचा व्यास mm मध्ये असते. सँड, कोर सँड, सिल्ट आणि हा क्ले म्हणजे पोयटा. पोयटाचा आकार असतो लेस दॅन 0.002 mm. हे आपण लक्षात ठेवायचं. चिकन मातीमध्ये किती वजनाच्या किती टक्के पाणी धरून ठेवले जाते? 71 ते 80%. मातीमध्ये कोणत्या कणाचे प्रमाण जास्त असल्यास जमीन हलकी आणि नापीक असते? वाळू. पुढील पैकी कोणत्या जमीन तिच्या वजनाच्या केवळ 30% पाणी धरून ठेवू शकते? वाळू सर. जमिनीच्या वर्गीकरणाच्या त्रिकोणी पद्धतीमुळे मध्ये पुढील पैकी कोणते कण नसतात? सर्व, पोयटा, वाळू, चिकणमाती. त्यानंतर जमिनीतील घनकण, पाणी व हवा यांच्या विशिष्ट मांडणीस काय म्हणतात? जमिनीची संरचना. जमिनीची आदर्श घडण ही कोणत्या प्रकारची असायला पाहिजे? रवाळ, ज्याला आपण क्रुंबी स्ट्रक्चर असं म्हणतो. प्लेझ्मा, त्यानंतर वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर असतात आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रिझ्मॅटिक स्ट्रक्चर आहे, कॉल्युमिनार आहे, हे वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आहेत. प्लेट लाईक आहे. रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भौतिक स्थितीला काय म्हटलं जातं? जमिनीची फूल. पालापाचोळा कुजल्यानंतर कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते? ह्युमस. सर्वसाधारण जमिनीतील कार्बन नायट्रोजन गुणोत्तर काय असावे? 12:1. ह्युमस हा पदार्थ रासायनिकदृष्ट्या कसा असतो? चिकन आंब्लासारखा. यानंतर सेंद्रिय पदार्थांचा जमिनीच्या गुणधर्मावर कोणता परिणाम होतो? नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूची वाढ होते. जमिनीतील सेंद्रिय कार्बनवरून सेंद्रिय पदार्थ कोणत्या सूत्राने काढतात? सेंद्रिय कार्बनला 1.724. उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग कोणता असतो? तांबडा. शीत कटिबंधातील कोरड्या जमिनी कोणत्या रंग छटा प्राप्त होते? पिवळसर, बदामी. चांगल्या घडणीच्या जमिनीत सचित्रता पोकळी प्रमाण किती टक्के असते? तर 40 आणि 50%. जमिनीत असणाऱ्या प्रत्यक्ष कणाच्या घनतेला जमिनीची कोणती घनता असे म्हणतात? खरी घनता. स्थूल मनाने मातीची घनता किती ग्रॅम्स घन सेंटीमीटर धरली जाते? तर 2.65. नंतर शेत जमिनीचे फूल व पोत टिकवण्यासाठी जमिनीचा सामूह किती असावा? 6 ते 8. याच्यामध्ये बल्क डेन्सिटी आणि पार्टिकल डेन्सिटी माहीत असणं गरजेचं आहे. बल्क डेन्सिटी ही 1.6 असते तर पार्टिकल डेन्सिटी ही 2.6 असते. याचं युनिट आहे ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. सर्व पिके चांगली वाढण्यासाठी जमिनीची विद्युत वाहकता किती डेसी सायमन
मीटर असावी तर 2 पेक्षा कमी. मातीच्या कणाने शोषलेल्या पाण्यास काय म्हणतात? कणाकणातील माती. तर वेगवेगळ्या प्रकारचं जमिनीमध्ये पाणी असतं, याच्यामध्ये ते पाणी आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जमिनीत पाणी मुरण्याचा वेग कोणत्या जमिनीत जास्त असतो? तर वाळू मिश्रित जमिनीमध्ये पाणी मुरण्याचा वेग हा जास्त असतो, कारण ते त्या जमिनीमध्ये हवेची पोकळी ही जास्त असते, पोरॉसिटी जास्त असते, त्या कारणाने तेथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे जमिनीमध्ये मुरत असते. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. यानंतर क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी कोणत्या रासायनिक पदार्थाचा उपयोग केला जातो? महत्त्वाचा आहे जिप्सम. क्षारयुक्त जमिनी जर आपल्याला रिक्लेम करायची असतील तर जिप्समचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. यानंतर आपण जे पाणी बघितलेलं आहे सॉइल, याच्यामध्ये हायग्रोस्कोपिक वॉटर, यानंतर कॅपिलरी वॉटर, अवेलेबल वॉटर, आउटर कॅपिलरी वॉटर आणि नंतर ग्रॅव्हिटेशनल वॉटर, हे अशा प्रकारचे पाणी असतात, आपल्या सर्वांना माहीत आहे. हायग्रोस्कोपिक वॉटर हे 31 ते 1000 ॲटमॉस्फिअरवर धरून ठेवलेले असते. त्यानंतर कॅपिलरी वॉटर 1/3 ॲटमॉस्फिअर ते 31 ॲटमॉस्फिअरवर त्याचं टेन्शन असते, होल्ड केलेलं असते. आणि नंतर ग्रॅव्हिटेशनल वॉटर जे आहे, ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे 0.1 ते 0.3 ॲटमॉस्फिअरवर ठेवलेलं जाते. त्यानंतर सुपरफ्लुअस वॉटर असते, अवेलेबल वॉटर असते आणि अनअवेलेबल वॉटर असते. तर कॅपिलरी वॉटर हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे वॉटर फील्ड कॅपॅसिटी आणि हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट यांच्या मधामध्ये असते. 1/3 ॲटमॉस्फिअर म्हणजे 0.1 ते 31 ॲटमॉस्फिअर आणि हे पिकांकरता अतिशय उपयुक्त आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. नंतर सॉइलमध्ये एअर कोणकोणत्या प्रकारचे आहेत बघा. O2 ऑक्सिजन जमिनीमध्ये 20.6% असते, कार्बन डायऑक्साईड हे 0.25 ते 1, यानंतर नायट्रोजन NO2 हा 79.2% एवढा असतो जमिनीमध्ये. परंतु याचंच प्रमाण जर आपण वातावरणामध्ये बघितलं जमिनीच्या वर, तर ऑक्सिजन हा 20.96% एवढा असतो, त्यानंतर CO2 0.03% एवढं असते, तर N2चं प्रमाण हे 79% एवढं असते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे सॉइल आणि सॉइलच्या वर याचं प्रमाण. यानंतर ऑप्टिमम रूट डेव्हलपमेंटसाठी टेम्परेचर किती असलं पाहिजे जमिनीचं? तर 10 ते 27 डिग्री सेंटीग्रेड. यानंतर वेगळ्या प्रकारचे जे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितले होते मित्रांनो, याच्यामध्ये प्लेटी स्ट्रक्चर आहे, प्रिझ्मा लाईक स्ट्रक्चर असते, ब्लॉक लाईक स्ट्रक्चर आणि स्पिरॉइडल स्ट्रक्चर. तर पिरॉयडलमध्ये जे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर असते ते अतिशय महत्त्वाचं आहे जमिनीच्या दृष्टिकोनातून, पिकांच्या वाढीच्या दृष्टिकोनातून. यानंतर आपण स्तर वेगवेगळ्या प्रकारचे जमिनीचे स्तरसुद्धा बघितलेले आहेत, ते स्तरसुद्धा मी आपल्याला सांगितलेले आहे. यानंतर जमिनीतील केशाकर्षणाचे पाणी वाढवण्यास कोणते पदार्थ मदत करतात? सेंद्रिय पदार्थ. चिकण माती ही रेताळ मातीपेक्षा कितीपट जास्त पाणी शोषून घेते? तर 5 ते 6 पट. आम्ल जमिनीची निर्मिती कोणत्या पावसामानात होते? तर जास्त पाऊसमान असलं तर जमिनी आम्ल होतात. जमिनीची विद्युत वाहकता कोणत्या जमिनीत 4 डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असते? तर 54 जमिनीमध्ये. आणि हे सुद्धा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. सलाईन सॉइल, अल्कलाईन सॉइल आणि सलाईन अल्कलाईन सॉइल असे 3 प्रकार आपण जमिनीचे पाडलेले आहेत. सलाईन सॉइलचा जो पीएच असतो तो 8.5 पेक्षा कमी असतो, त्याची ESP ही 15 पेक्षा कमी असते आणि EC म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही 4 पेक्षा जास्त असते. अल्कलाईन सॉइलचं वेगळं असतं, अल्कलाईन सॉइलचा पीएच हा 8.5 पेक्षा जास्त असतो, ESP त्याची 15 पेक्षा जास्त असते आणि इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे EC ही 4 पेक्षा कमी असते. सलाईन आणि अल्कलाईन सॉइल ज्याला आपण क्षारयुक्त चोपण जमिनी असं म्हणतो, त्या जमिनीचा सामू हा 8.5 पेक्षा कमी, ESP त्याची 15 पेक्षा जास्त आणि EC इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी विद्युत वाहकता त्याची 4 पेक्षा जास्त असते. हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती असणं मित्रांनो अतिशय गरजेचं आहे. काळ्या कातळ्यापासून म्हणजे बेसॉल्ट बनलेल्या मध्यम काळ्या जमिनी महाराष्ट्रात किती टक्के आहेत? तर 60 ते 65% महाराष्ट्रातील जमिनी ह्या बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेल्या आहेत मित्रांनो, आणि आपल्याला ते सुद्धा माहिती असणं
गरजेचं आहे. यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खडक सुद्धा आहेत, ते खडक सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर इलाइट या खनिजांचे प्रमाण कोणत्या जमिनीत जास्त असते, समुद्रकाठच्या गाळाच्या जमिनीमध्ये इलाइटचे प्रमाण जास्त आहे. तापी नर्मदा गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यातील जमिनी कोणत्या रंगाच्या असतात, काळ्या रंगाच्या. जांभ्या खडकाच्या जमिनी कोणत्या जिल्ह्यात जास्त आढळतात, कोल्हापूर. क्षारयुक्त युम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या सेंद्रिय पदार्थाचा उपयोग करतात, फ्रेश मडकेट. ॲसिडिक सॉइल जास्तील आम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी आपण चुना वापरतो, ज्याला लाईम म्हणतो. आणि विम्लयुक्त जमिनी सुधारण्याकरता, रिक्लेम करण्याकरता आपण जिप्समचा वापर करतो. कृषी हवामानानुसार महाराष्ट्रात मातीदर्शक नकाशा कोणी तयार केला, तर बांगर. गरम उष्ण दमट हवामान आणि घनदाट जंगल यामुळे कोणत्या जमिनी तयार होतात, पिवळसर, तपकिरी आणि लाल. जांभ्या खडकाच्या जमिनी आणि तांबड्या जमिनी कोणत्या द्रव्याने प्रमाण जास्त असते, लोह आणि अल्युमिनियम. मी आपल्याला सुद्धा सांगितलं होतं जांभ्या खडकाच्या व तांबड्या जमिनी कोणत्या खनिजाचे प्रमाण जास्त असते, तर केओलिनाइट. महाराष्ट्रातील कोणत्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण हे जास्त आहे, उथळ, मध्यम, भारी. क्षारयुक्त युम्ल जमिनी सुधारण्यासाठी कोणते खते वापरतात, अल्कलीयुक्त खते. त्यानंतर जमिनीला एका बाजूकडून एकाच दिशेला उतार असेल तर तेथे कोणत्या प्रकारची धूप होते, सालकाडी धूप, तर रन ऑफ ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ते सुद्धा आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. धूप ही अतिशय महत्त्वाचा विषय आहे आपल्या सर्वांकरता आणि त्याचा अभ्यास आपल्या सर्वांचा असणं मित्रांनो अतिशय गरजेचं आहे. यानंतर समपातळीवरील बांध बंदिस्ती करताना दोन बांधातील अंतर किती असलं पाहिजे, तर 60 ते 80 मीटर. ढाळीचे बांध घालताना बांधांना 156 मीटर मध्ये किती उतार देण्यात येतो, 30 सेंटीमीटर. समपातळीवरील मशागत उतारास कोणत्या प्रकारे करतात, आडवी. वाहत्या पाण्याची गती दुप्पट झाली तर पाण्याबरोबरच माती वाहून नेण्याची ताकद किती पटीने वाढते, तर 64 पटीने. वाऱ्याला विरोध करण्यासाठी शेताच्या सीमेवर असलेल्या गवताच्या बांधास काय म्हणतात, बायोलॉजिकल बंडिंग. पट्टा पेर पद्धतीमध्ये जमिनीचा उतार प्रति 32 मीटरला 30 सेंटीमीटर असल्यास धूप्रबंध पिकांच्या पट्ट्याची रुंदी किती मीटर असते, तर 7.5 मीटर. जमिनीची धूप कोणत्या घटकामुळे सर्वात जास्त होते, तर पाणी या घटकामुळे जमिनीची धूप ही मोठ्या प्रमाणामध्ये होते, हे आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. यानंतर पुढे जाऊया, खालीपैकी बघा, आपण हे वाचून घ्या. सागरजन्य धुपीमुळे जमिनी कशा प्रकारच्या बनतात, क्षारयुक्त. अधिक पाणी शोषून घेणाऱ्या व साठा करणाऱ्या जमिनीच्या धुपीचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या कसे असते, कमी. खालीपैकी कोणता उपाय मृदसंधारणासाठी नाही, रासायनिक खताचा वापर. जमिनीचे भूमी उपयोगानुसार किती वर्ग पडतात, 8 आपण ते बघितलेले असतील. आपण बघून घ्यायचं आहे मित्रांनो, ह्युमिफिकेशन म्हणजेच प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इज कॉल्ड एज ह्युमिफिकेशन. इल्युव्हिएशन म्हणजे वॉशिंग आउट, ई इल्युव्हिएशन वॉशिंग आउट आणि इल्युव्हिएशन आय जर लागला तर वॉशिंग इन. हॉरिझनायझेशन हे आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये कोणते प्रमुख उद्दिष्ट साध्य होते, मृद जलसंधारण. नाला बांधबंदिस्ती ही पाणलोट क्षेत्र विकासातील कोणती उपाययोजना आहे, अभियांत्रिकी. जमिनीचा उतार 60% कमी व प्रजनमान 700 मिलीमीटर पेक्षा कमी असलेल्या पाणलोट क्षेत्रात पाणी संधारणास कोणती उपाययोजना फायदेशीर ठरते, तर समपातळीवर मशागत. कर्नाटक राज्यातील भारी काळ्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झालेल्या आहेत, ग्रॅनाइट. भूमी उपयोगिता वर्गवारीनुसार कोणते वर्ग शेतीस उपयुक्त आहेत, तर पहिला आणि 1 ते 4 पर्यंत. पट्टापेर पद्धतीमध्ये धूप थांबण्यात असमर्थ पीक कोणते, तर तूर. मित्रांनो आपण प्रश्न बघून घ्या. यानंतर प्रामुख्याने वातावरण आणि नैसर्गिक वनस्थितीच्या परिसमाने बनलेल्या जमिनीला काय म्हणतात, विभागीय येथे दिलेलं आहे. कोलाइडल पार्टिकल्सची साईज मित्रांनो 1 less than 1 micron मीटर पेक्षा कमी असते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मोनोडिया वनस्पतीच्या वाढीसाठी किती अन्नद्रव्याची आवश्यकता आहे, तर कुठे 16 कुठे 18 कुठे 20 असं सांगितलेलं आहे. या प्रश्नाची निश्चिती अजून नाही आहे. वनस्पतींना सूक्ष्म प्रमाणात लागणारी किती अन्नद्रव्य आहेत, तर ही सुद्धा स्पष्ट नाही आहे.
हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सीएन रेशो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, आणि तो आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. नायट्रिफिकेशन म्हणजे काय हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे आपल्याला. एनएच थ्री और एनएच फोर इज कन्वर्टेड विथ ओ म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोसोमास आणि नायट्रोकोकस बॅक्टेरिया आणि फॉर्मेशन ऑफ नायट्राइट एनओ टू म्हणजे नायट्रिफिकेशन, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. इतर जनरल प्रश्न इथे आहेत. लिंबूवर्गीय फळात व द्राक्षात ऍस्कॉर्बिक आम्लाचे प्रमाण वाढणारे अन्नद्रव्य कोणते? पालाश. हरितद्रव्यात मॅग्नेशियमचे प्रमाण किती टक्के असते? 15 ते 20%. वनस्पतीच्या मुळांच्या गाठीमधील लेग हिमोग्लोबिन मधील सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? तर लोह. त्यानंतर द्विदल पिकांच्या मुळामध्ये गाठी तयार होण्यासाठी कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता असते? तर बोरॉन. मॅग्नेशियम मध्ये वनस्पतीच्या पानामधील प्रमाण किती टक्के असते? बघून घ्या, 0.05 ते 1%. प्रश्न बघून घ्यायचे मित्रांनो. अन्नद्रव्यावर हे सर्व प्रश्न आहेत. सर्व जेवढे अन्नद्रव्य आहे त्याबद्दलची ही सर्व प्रश्न आहेत. वनस्पतीच्या ताज्या रसातील अन्नद्रव्याचे प्रमाण काढण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? उती परीक्षण. बरेचसे प्रश्न आहेत मित्रांनो, बघून घ्या. यावर आपल्याला डिटेल्स मध्ये लेक्चर आपण घेणार आहोत. यानंतर सहजीवी पद्धतीने कोणते जीवाणू नत्र स्थिर करतात? एजोटोबॅक्टर. असहजीवी पद्धतीने एजोटोबॅक्टर आहे, एजोस्पर्मियम आहे. सहजीवी पद्धतीने रायझोबियम, मेझोरायझोबियम, ब्रॅडीरायझोबियम हे आहे. जमिनीतील कोणत्या जीवाणूमुळे स्फूर्तांची उपलब्धता वाढते? व्हीए मायक्रोरायझा, व्हेसिक्युलर एअरवे स्क्वेअर मायक्रोरायझा.
निळ्या हिरव्या शेवाळामुळे हवेतील कोणत्या घटकांचे स्थिरीकरण होते? नत्र वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? तर आपल्याला सांगितलेलं आहे मी अगोदर 0.03%. अतिशय उपयुक्त हे सर्व प्रश्न आहेत. या वनस्पती अंग तुक मुळे असतात. ऊस कोणत्या पिकात परपरागीकरण होते? मका कोणते पीक विभक्तलिंगी आहे? पपई. सर्व केळी या वनस्पतींचा पुष्पबंध कोणता आहे? कनिश. सात सामू असला एखाद्या जमिनीचा तर तो उदासीन असतो. वेगवेगळ्या प्रकारचे संप्रेरक इथे दाखवलेले आहेत. ऑक्सिन, इथिलिन, G3, मॅलिक हायड्रॉक्साइड, 2,4-D, एबेसिसिन. अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, सायकोसिन हिरवळीची ज्यादा वाढ होऊ नये म्हणून कोणते रसायन वापरतात? सायकोसिन. पिकातील बाष्पोच्छादन कमी करण्यासाठी कशाची फवारणी करतात? केओलिन. KOH ब्लीच ही बियाणे चाचणी पुढील पैकी कोणत्या पिकांचे वाण ओळखण्यासाठी वापरतात? ज्वारी. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही 443 प्रश्न आणि त्यांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहेत.
बाकीचे जे विषय राहिलेले आहेत त्याचे अशाच प्रकारचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओच्या भाग क्रमांक 2 मध्ये बघूया. हा या सिरीजचा भाग क्रमांक 1, भाग क्रमांक 2 मध्ये आपण राहिलेले व्हिडिओ प्रश्न बघूया. धन्यवाद.